शेवगाव तालुक्यातील मुंगे आणि हदगाव या दोन ठिकाणी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शासकीय वाळूची चोरून वाहतूक करणाऱ्या एक डंपर आणि एक ट्रॅक्टरवर कारवाई केली आहे. या कारवाईत वाळूसह 15,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्रिंबक रक्ते हा त्याच्या हस्तकामार्फत MH16BY6159 या नंबरचा लाल रंगाचा स्वराज ट्रॅक्टर आणि लाल रंगाच्या दुचाकी डंपिंग ट्रॉली मधून मुंगी तालुका शेवगाव येथे शासकीय वाळू चोरून वाहतूक करत आहे. आता गेल्यास ते आढळून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली असता यावेळी ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर रोडच्या कडेला थांबवण्यास सांगितलं. ट्रॅक्टर चालकास वाळू वाहतूक करण्याबाबतच्या परवान्याची विचारपूस केली असता परवाना नसल्याचं सांगितलं. त्यावर ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेत त्याचं नावगाव विचारलं असता त्याने शत्रुघ्न मोटकर राहणार मुंगी तालुका शेवगाव असं सांगितलं. तर ट्रॅक्टर कोणाच्या मालकीचं आहे हे विचारलं असता त्रिंबक रक्ते राहणार मुंगी तालुका शेवगाव याचा असून त्यांच्या सांगण्यावरून आर्थिक फायद्याकरिता शासकीय वाळू चोरून बेकायदा वाहतूक करत असताना आढळून आल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित ट्रॅक्टर डंपिंग ट्रॉली शासकीय वाळू ताब्यात घेत आरोपीसह शेवगाव पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलाय. तर दुसरी कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव तालुक्यातील हदगाव ते बोधेगाव या रोडने डंपर चालकास डंपर रोडच्या कडेला बॅटरीच्या साह्याने हाताने थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने डंपर थांबवला असता चालकास वाळू वाहतूक करण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता परवाना नसल्याचं सांगितलं. त्यावर डंपर चालकास ताब्यात घेत नावगाव विचारलं असता त्याने कृष्णा कुत्तरवाडे असं सांगत संबंधित डंपर कोणाच्या मालकीचा आहे याबाबत विचारणा केली असता भैया बोरुडे राहणार तिसगाव जिल्हा अहमदनगर याच्या सांगण्यावरून आर्थिक फायद्याकरिता शासकीय वाळू चोरून वाहतूक करत असल्याचं सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी 10 लाख रुपयांचा राखाडी पांढऱ्या रंगाचा डंपर आणि 40,000 रुपये किमतीची 2 ब्रास शासकीय वाळू असा एकूण 10,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल शेवगाव पोलीस स्टेशनला जमा केला आणि संबंधित चालक मालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशा प्रकारे शेवगाव तालुक्यातील मुंगी व हदगाव अशा दोन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेने शासकीय वाळूची चोरी करून वाहतूक करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करत 15,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली आहे. प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, शेवगाव अहमदनगर.